राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा तोंडाच्या वाफा फेकल्या, जहरी टीका केली जी अपेक्षित नव्हती. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा या शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जेसीपीने तोडून टाकला, जेसीपी लावून तोडला. राहुल गांधी याचं उत्तर देतील का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया असं म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज लुटारू होते, याचं उत्तर राहुल गांधी देतील का? मला वाटलं होतं काल भाटणं उत्तर देतील. महाविकास आघाडीचे नेते रोज बरडतात, छत्रपती शिवरायांचे वंशजाचे पुरावे मागतात. शाहिस्ते खान अफजल खान नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही असे महाविकास आघाडीचे लोक बरडतात. आणि त्यामुळं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा आणि त्यांच्या नावाचं राजकारण करण्याचा अधिकार, म्हणजे नावाने राजकारण करायचं एवढंच राहिलं आहे. पण छत्रपती शिवरायांच्या बद्दलचं वेगळी प्रेम हे यांचं यापूर्वी दिसलं आहे. राहिला प्रश्न राहुल गांधी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आले तेव्हा खोटं बोलले, त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी असं म्हटलं होतं की काँग्रेसला निवडून द्या, खटाकट 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 8,500 रुपये देऊ. महाराष्ट्राच्या जनतेची माफी, महिला बहिणीची माफी मागायला पाहिजे होती राहुल गांधींनी काल, की आमचे खासदार निवडून दिले पण आम्ही खटाकट खटाकट देऊ शकलो नाही, का माफी मागितली नाही? त्यांनी काय म्हटलं, सरकारचा उल्लेख नव्हता केला, सरकारचा उल्लेख, आमचे खासदार, आमचे महाविकास आघाडीचे खासदार, आमचे पंजाबचे खासदार, सरकार नाही खासदार. त्यांचे खासदार पडून गेले, 8,500 रुपये महिलांना बहिणींना देणार होते दिले नाही. आणि आता जेव्हा शिंदे फडणवीस सरकारनी, अजित पवार सरकारनी आमच्या महिला बहिणीचा सन्मान दिला, आता पायाखालची वाढू सरकली म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा या महाराष्ट्रात येऊन खोटारडेपणा सुरू केला, संविधानाबद्दलचा खोटारडेपणा सुरू केला. आता हे जुनी कॅसेट चालणार नाही त्यांना माहिती आहे. संविधानासोबतच त्यांनी जातीय जनगणनेचा पुन्हा कांगावा सुरू केला राजकारणाकरता. हे राजकारणाकरता खोटं बोलण्याकरता महाराष्ट्रात काहीतरी पेरून गेलं पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी बोलण्याकरता लाईन मिळाली पाहिजे म्हणून राहुल गांधी काल बरडले. पण काही तथ्य नाही आहे, जनता समजली आहे. मोदीजी आणि महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार, एनडीए आणि महायुती महाराष्ट्राला पुढे नेणार आहे. आज बघा 52% वर विदेशी गुंतवणूक या राज्यामध्ये आली, किती अभिमानाची बाब आहे. यावर राहुल गांधी बोलले नाही, यावर सकाळचे भोंगे बोलले नाही, यावर कोणी काँग्रेसचा नेता बोलला नाही की महाराष्ट्राचं अभिनंदन की महाराष्ट्राच्या सरकारने 52% वर जाऊन निवेश मिळवला. खरं तर काँग्रेस ही त्यांची रणनीती आहे. राहुल गांधींनी काल मला भाषणामध्ये अपेक्षित होतं की काँग्रेसचे नेते हायकोर्टमध्ये गेले मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना बंद करण्याकरता. राहुल गांधींच्या कर्नाटकमध्ये सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीसारखी योजना बंद झाली, त्याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्रात दिलं नाही. तेलंगणामध्ये बंद झाली काँग्रेसच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहिणासारखी योजना. काँग्रेसचं सरकार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना सुरू आहे, बंद आहे, आणि भाजपच्या सरकारमध्ये सुरू आहे. आणि त्यामुळं राहुल गांधी हे महाराष्ट्रात पुन्हा अराजकता पसरवण्याकरता आले आहे. आणि शरद पवार साहेबांचं म्हटलंच आहे की महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारख्या घटना होतील. मग मणिपूर सारख्या घटना होतील शरद पवार साहेब म्हणतात, राहुल गांधी म्हणतात की अराजकता निर्माण होणार आहे महाराष्ट्रामध्ये, याचा अर्थ काय? महाराष्ट्र अशांत करण्याचं काम महाविकास आघाडी करते आहे. तुम्ही दावा करत आहात की 52% आलेली आहे फडणवीसांनी ट्विट केले, मात्र विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात
गुजरात आर्थिकदृष्ट्या पुढे गेलेला आहे, महाराष्ट्र कुठेतरी गुन्हेगारीमध्ये पुढे चाललेला आहे आणि दावा बोगस असल्याने वडेट्टीवारना अजूनही फायनान्स मिनिस्टर म्हणून काम केलं नाही त्यांना त्याबद्दलच कळणार नाही. सर, सुप्रिया सुळेंनी काल प्रवक्त्यांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदेचे भय नाही मात्र देवेंद्र फडणवीस तेरा खेळण्याच्या आशयाची टॅगलाइन देऊन कुठेतरी देवेंद्र फडणवीस टार्गेट असल्याचं बोलले. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला काल जे खरं राजकारण घडलं, पोटातलं ते ओठावर आलं, पोटातलं ते ओठावर आलं. एकाच सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी आहेत, त्याच सरकारमध्ये देवेंद्रजी आहेत, त्याच सरकारमध्ये अजित दादा आहे. मग महायुती सरकारमधले एकनाथ शिंदेजी चालतात, त्यांच्यासोबत बैर नाही. आणि देवेंद्रजी बद्दल म्हणतात की तेरसे खैर नाही, देवेंद्रजी तुमचे खैर नाही, याचा अर्थ काय होतो? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कळला आहे. खर तर एकनाथ शिंदे सारखा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने देवेंद्रजींना आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या विजनला ज्या पद्धतीने सुप्रियाताई स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आहे, सुप्रियाताईच्या मनात मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि मुख्यमंत्री होण्याच्या विचारात त्या उद्या एकनाथ शिंदेजी आपल्या जवळ येतील का, अजून काही आपल्या सर्व लोकांना जमा करता येईल का, जातीवायाच्या राजकारणातनं काही लोकांना जमा करता येईल का, कोणी मला सुप्रिया सुळे म्हणून मदत करेल का? त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघण्याकरता सुप्रियाताई अशा गोष्टी करतात. त्यांना माहिती आहे की देवेंद्रजी आणि भाजपा ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत पोहोचली आहे. 14 कोटी जनतेच्या मनात देवेंद्रजी आहे, ते लोकनेते आहे. कोण मुख्यमंत्री हा प्रश्न आमच्या समोर नाही आहे, एकनाथजीच मुख्यमंत्री आहे, ते महाराष्ट्राला योग्य चालवतात आहेत. पण सुप्रिया सुळेच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की देवेंद्रजी आणि भाजपा जर आली तर महाराष्ट्रात आपली दाल गळणार नाही, महाराष्ट्रामध्ये जातीवादीचं राजकारण बंद होईल. जे राजकारण जातीवादाचं राजकारण शरद पवार साहेबांच्या लोक करतात ते राजकारण महाराष्ट्रात बंद होईल आणि महाराष्ट्रात एकदा विजनरी व्यक्तीचं नेतृत्व आलं तर पुढच्या काळामध्ये राजकीय दुकानदाऱ्या बंद होईल आणि ही निवडणूक शेवटची ठरेल उद्धव ठाकरेजी करता आणि शरद पवारच्या गटाकरता. त्यामुळे घाबरून 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 देवेंद्रजी बद्दल या पद्धतीने बोलतात. सर, अजित पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि ते म्हणाले की 60 जागा लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यासोबत मुख्यमंत्री पदाचा चेहरा बहुमत स्पष्ट झाल्यावरच करावा. नाही, मला असं वाटतं की आम्ही जेव्हा महायुतीमध्ये बसलो तेव्हा कोण किती जागा लढेल यावर कुठलीही चर्चा झाली नाही. आमचं एकच सर्वांचं मत पडलं की जिंकण्याकरता लढावं, 14 कोटी जनतेच्या विकासाकरता महायुतीचं सरकार आणावं, मोदींच्या सरकारच्या योजना, महाराष्ट्राच्या सरकारच्या योजना पुढचे 5 वर्ष, कारण मोदीजी आता 2029 पर्यंत आहे, पुढचे 5 वर्ष केंद्रातल्या राज्यातल्या योजनांनी महाराष्ट्र पुढे जावा, गरीब कल्याणाचं काम व्हावं, मध्यमवर्गीयांच्या कल्याणाचं काम व्हावं, याकरता महायुतीचं सरकार पाहिजे. ही प्रायोरिटी आमची ठरली आहे. किती कोण जागा लढेल, एक पाऊल ते मागे येतील, एक पाऊल आम्ही मागे येऊ, पण जिंकण्याकरता मेरिटवर लढू असा आमचा निर्णय झाला आहे. आता पक्ष म्हणून बोलावंच लागतं, मला एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे, पण जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर येऊ तो प्लॅटफॉर्म असेल जिंकण्याचा, महायुती सरकार आणण्याचा, आणि महाराष्ट्रालाही ते अपेक्षित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे अपेक्षित आहे असं मला वाटतं. सर, जितेंद्र आव्हाडांमध्ये आशिष जयस्वाल यांचं काम करण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना नकार दिल्याची माहिती समोर येते, कसं सांगा? प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी 5 वर्ष वाट बघत असतात. आता अलायन्स झाल्यावर, युती झाल्यावर 2 पक्षाला थांबावं लागतं, 1 पक्षाला तिकीट मिळतं, शेवटपर्यंत अपेक्षा व्यक्त करतात की ही सीट आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून काही दावे होतात, प्रतिदावे होतात. ज्या ठिकाणी आम्ही मजबूत आहोत त्या ठिकाणी शिंदेजीचे काही पदाधिकारी दावे करतात, एक अजितदादाचे करतात. पण शेवटी मला विश्वास आहे की जेव्हा एकत्रित महायुतीच्या सीट जाहीर होतील तेव्हा आम्ही सर्व लोक आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन, आपापले पक्ष घेऊन युतीच्या उमेदवाराला
निवडून आणण्याकरता काम करतो. सर, महायुती सरकार राज्यामध्ये आहे, लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारची संयुक्त योजना आहे, परंतु कुरघोडी पाहायला मिळते. काल मंत्रिमंडळात सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीचे आमदार मंत्री जे आहेत ते आमने सामने आले आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली अशी बातमी समोर आली. मला त्याबद्दलची फार माहिती नाही, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी नाही, त्यामुळे मला त्याबद्दलची माहिती नाही. पण एकच आहे, महायुती सरकारने घेतलेला निर्णय सर्वच पक्षांनी महायुतीच्या आपापल्या मतदारसंघातल्या आमच्या बहिणीला या योजनेचा लाभ व्हावा याकरता काम केलं पाहिजे. काही काँग्रेसवाल्याही बोर्ड लावत आहे. काँग्रेसवाल्यांनी मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीची योजनेचे फोटो टाकून बोर्ड लावले आपले. इकडे ते शिवाय येतात योजना चुकीच्या म्हणून. वीजच्या वर आमदारांनी महाविकास आघाडीच्या वीजच्या वर आमदार जे बोलगेवडे नेते आहेत ना महाविकास आघाडीचे, त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात बोर्ड लावले आहे. मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीचा लाभ घ्यावा, आपण लाभार्थी व्हावं, त्यामुळे आता बोर्ड लावत असतात, आपापले कार्यकर्ते असतात, आपापल्या नेत्याचे बोर्ड लावत असतात, त्यामुळे विचलित होण्याची गरज नाही आहे. एखाद्या ठिकाणी काही झालं असेल पण महायुती ही समाजाकरता काम करता आहे. एकच ध्येय सर्वांचं असावं, या योजनेतनं माझी एकही बहीण लाभार्थी सुटू नये याची काळजी घ्यावी आपसामध्ये टीका टिप्पणी करण्यापेक्षा. याच पोस्टरवरून महायुतीमध्ये प्रामुख्याने अजित पवारांच्या पोस्टरवर भाजपचे फोटो पाहायला मिळत नाही, भाजपच्या पोस्टरवर अजित पवारांचे फोटो पाहायला मिळत नाही. जे लाडकी बहिणी विरुद्ध सगळीकडे जे पोस्टर आले त्यामध्ये असे पोस्टर कोणी नेते लावत नाही, असे पोस्टर कोणी पार्टी लावत नाही. त्या त्या लेवलचे त्या त्या ठिकाणचे पक्षाचे कार्यकर्ते मग अजितदादाचे असो आमचे असो लावत असतात. आणि मग आता पोस्टर लावलं शेवटी महायुतीचं नाव जातं ना, अजितदादाचा लावला का आणि शिंदेचा लावला का आणि फडणवीस साहेबांचा लावला का, शेवटी चेहरा तर महायुतीचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडली बहिण योजना नावच आहे योजनेचं. तर मला वाटतं याच्यामध्ये काही न पडता हा विचार केला पाहिजे सर्वांनी की महाराष्ट्रातल्या एकही बहिणी या योजनेत राहू नये याची काळजी घेतली पाहिजे. जितेंद्र आव्हाडांमध्ये गुन्हा दाखल झालाय वाळू एमआयडीसी मध्ये, त्यांनी जी खोटी माहिती पसरवली त्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड नेहमीच या महाराष्ट्रामध्ये अशी भन्नाट बातमी तयार करतात जी सत्य नसते, जी सत्य तिच्या आधारावर नसतं. पण महाराष्ट्रामध्ये असा काही स्फोट झाला आहे, त्यांना त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे त्यांना थोडी टीआरपी मिळतो, तर टीआरपी मिळण्याच्या चक्कर मध्ये जितेंद्र आव्हाड असे विषय करत असतात. शेतकऱ्यांचा हाच प्रश्न, आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील किंवा सोयाबीन खरेदीचा फटका मोठ्या प्रमाणात लोकसभेत बसलेला, सोयाबीन खरेदीसाठी सरकारने हालचाल चालू केला दिसतोय, कारण राजकीय मुद्दा तो पुन्हा पुरे विधानसभा निवडणूक असं काही खबरदारी घेतली नवीन. 100% शेतकऱ्याचं सोयाबीन वेळेवर व्यवस्थितपणे खरेदी केलं गेलं पाहिजे. शेतकऱ्याला सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी म्हणून मी स्वतः सुद्धा केंद्र सरकारशी देवेंद्रजी सुद्धा एकनाथजी सुद्धा बोलतीलच, पण पक्ष म्हणून मी सुद्धा या विषयात लक्ष टाकणार आहे. सर, मालवण घटनेबद्दल जयदीप आपटे जे आहेत त्यांना वाचवण्यासाठी फौज जी आहे ती उभी केली जाते, भाजपशी याचा संबंध आहे आणि भाजपने छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या विचाराशी बेमानी केली असं राऊत. संजय राऊताबद्दल आज नितेश राणे बोलले नाही का, बोलतील. संजय राऊताबद्दल नितेश राणे बोललेले बरे. सर, सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक नुकतंच एक बौद्धिक घेतलं आणि त्यामध्ये महत्वाचं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. ते म्हणाले की मी देव झालो असं कुणीही समजू नये, तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या असं त्याने महत्वाचं विधान केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो मी देव झालो पण असं कुणी ठरवू नये, तुमच्या आपल्या देवत्व लोकांनी ठरवू द्या असं त्याने विधान करून स्वतःला देव म्हणून. ही गोष्ट खरीच आहे की स्वतःला देव समजूच नाही कुणी. शेवटी या विषयामध्ये अत्यंत स्पष्टपणे मांडला गेला, त्यामुळे माझ्या यावर बोलणं योग्य नाही. एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल चर्चा आहे. एकनाथ खडसेंनी दावा केला की नंदांनी मला प्रवेश दिला, मात्र गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांमुळे मला प्रवेश दिला जात नाही. माननीय देवेंद्रजी, महाराष्ट्र भाजपा ही कुठल्याही खडसे साहेबांच्या पक्ष प्रवेशाच्या विरोधात नाही, कुठलेही कोणीही विरोधात नाही आहे. पण काही विषयावर चर्चा होणे, शेवटी पक्षामध्ये त्यांच्याकडे जे परिवारामध्ये आहे, लक्षात आहे आमच्याकडे आहे, रोहिणीत आहे तिकडे, राष्ट्रवादीकडे आहे, एकदा निर्णय करताना सामूहिक निर्णय करावे लागतात. खडसे साहेब आले समजा रोहिणीताईचं काय, रोहिणीताई आल्या तर खडसे साहेबाचं काय आणि मग त्या रोहिणीताईची मागणी काय आहे, हे अनेक विषय आहेत. त्यामुळे मला वाटतं खडसे साहेबांचा पक्षप्रवेश हा होताना
एकंदरीत सर्व मुद्द्यावर चर्चा करून होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाची कृष्णगुडीतून रद्द करण्याची प्रोसेस चालू असल्याची माहिती समोरती शेतकऱ्यांचा विरोध आहे, भाजपची भूमिका काय आहे? मला याबद्दल सरकारची भूमिका काय अजून माहिती नाही, पण शेतकरी जर शेतकरी किती विरोध करतात आहे, शेतकरी स्वतःहून जमीन द्यायला तयार आहे की नाही, शेतकऱ्याचं समाधान करून शेतकऱ्याची मागणी विचारात घेऊन शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी भलं करून जर होत असेल तर कुठलाही प्रकल्प केला बरा. भूमिपुत्राचा विरोध असलेला कुठलाही प्रकल्प देशामध्ये राज्यामध्ये होऊ नये ही महाराष्ट्राला पुढे नेण्याची भूमिका आहे. राणे यांनी वराह जयंती आज साजरी करण्याचा आवाहन केलेला आहे हिंदू समाजाने, मात्र यामुळे कुठेतरी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी चर्चा रंगलेली आहे. भाजपची भूमिका काय? असं आहे की कुणाची पूजा पद्धती कोणती असू शकतं, ज्याला ज्याची पूजा करायची आहे, ज्यांना ज्यांचा नतमस्तक व्हायचा आहे त्याबद्दल तर काही कोणाचा विरोध लावू शकत नाही. त्यामुळं ज्यांना ज्यांना मानणारा जो वर्ग असतो त्यांची पूजा करतो. सर, भाजपचे नेते हाजी अराफत यांनी नितेश राणेंवरती टीका केली होती, एकंदर सांप्रदायिक मुद्द्यांवरून जी काही भूमिका घेतली जाते ती योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. मी नितेश राणेजीशी काल बोललो, नितेश राणेजींनी मला स्पष्ट सांगितलं माझं वक्तव्य जे मी केलं आहे ते देशामध्ये राहून हिंदुस्थानाविरोधी कारवाई करणारे जे काही पाक धर्जीने आहेत, असे अनेक लोक आहेत जे पाक धर्जीना गोष्टी करतात, पाकिस्तानची मॅच जिंकली की फटाके फोडतात, त्या परिवाराबद्दल त्या व्यक्तीबद्दल नितेश राणे बोलले आहे. हिंदुस्थानामध्ये राहणारा कुठलाही मुस्लिम व्यक्ती तो आपला बांधव आहे, त्याच्याबद्दलची नितेश राणेची भूमिका नव्हती. ते काही दिवसात स्पष्ट करणार आहे नितेश राणे, पण बोलताना मात्र धचा मह केला आणि त्यामुळं मला वाटतं यामध्ये गैरसमज झाला. महाराष्ट्राच्या कुठल्याही मुस्लिम बांधव जे आहेत जे देशाकरता राष्ट्राकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करतात, या देशाकरता त्यांनी काम केलं आहे, महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलेलं आहे, त्या मुस्लिम परिवाराकरता नितेश राणेचं वक्तृत्व नव्हतं असं कालच मला नितेश राणे सांगितलं. अजून पुढची भूमिका नितेश राणे स्वतः स्पष्ट करतील. सर, कंदनवील मध्ये आज भोरपर्यंत आग लागलेली होती आणि या ठिकाणी जी पब संस्कृती आहे, नाईट लाईफ आहे, त्याला स्थानिक आमदार आहेत त्यांचा पाठबळ असल्याचा आरोप मनसे करत आहे. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत ज्यांनी नाईट लाईफ वेगळं धोरण आणण्याचाही प्रयत्न केला होता. आदित्य ठाकरेचे त्या ठिकाणी जे वर्तणूक आहे ती आधीपासून नाईट लाईफच्या फेवरला आहे, त्यांचं मन मत सुद्धा नाईट लाईफच्या फेवरला आहे, नाईट लाईफच्या फेवरला आहे. तर मला असं वाटतं मग मतदारसंघात जे सुरू असतं ते आमदारांना माहिती असतं आणि आमदाराच्या सहमतीशिवाय कुठली बाब त्या मतदारसंघात होत नाही, तर मग त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की नाईट लाईफला त्याचा सपोर्ट आहे की नाही. यापूर्वी आदित्यनी स्पष्टच केलं की माझा सपोर्ट आहे म्हणून, त्यामुळे आता महाराष्ट्रीय जनता बघेल आदित्य ठाकरेंना. नाईट लाईफ चालवणारे लोक महाराष्ट्र सरकारमध्ये येऊ पाहतात आहेत, असे लोक सरकारमध्ये आले, असे लोक पुन्हा मंत्री बनले तर महाराष्ट्राचे वाटोवाटे केल्याशिवाय राहणार नाही. देखिए, महाराष्ट्र में मुख्यमंत्री माझी लाडली बहना योजना देवेंद्र जी, एकनाथ जी, अजीत दादा ने मिलकर मध्य प्रदेश में जिस प्रकार से शिवराज सिंह चौहान जी ने शुरू की और अभी भी 10 साल से चल रही है, छत्तीसगढ़ में चल रही है, असम भाजपा सरकार में चल रही है, ये योजना कैसी करनी चाहिए, योजना में क्या फायदे हैं, डेवलपमेंट पे कुछ इसका फर्क कुछ असर गिरेगा क्या, ये सारी चर्चा करते हुए योजना आई है. और मुझे इस बात का महाराष्ट्र सरकार का अभिनंदन करना है कि महाराष्ट्र की 1.5 करोड़ महिलाओं को सक्षम करने का काम इस योजना ने किया है. अब पहली बात यह करनी चाहिए हमने सबने मिलकर, महायुति सरकार की इतनी अच्छी योजना कांग्रेस पार्टी हाईकोर्ट में जाकर बंद करना चाहती है. कांग्रेस का एक बड़ा लीडर हाईकोर्ट में गया है योजना बंद करने के लिए, और अभी से अगर सरकार नहीं है तो भी कांग्रेस पार्टी बंद करना चाहती है हाईकोर्ट जाकर, तो कल सरकार आने के बाद क्या होगा, योजना पक्की बंद करेंगे कांग्रेस पार्टी. और किए भी है, तेलंगाना में बंद किया है इन्होंने, कर्नाटक में बंद की कांग्रेस पार्टी ने, इन्होंने वहां पर बंद कर दी, हिमाचल प्रदेश में मुख्यमंत्री माझी लाडली बहना योजना बंद कर दी. हमें सबने विचार करना चाहिए कि महाराष्ट्र में महायुति की सरकार बने, कौन किसका वोट लगाता है,
अजित दादा के कार्यकर्ते उनका वोट लगाते हैं, देवेंद्र जी के हमारे वोट लगाते हैं, कार्यकर्ता लगाते हैं देवेंद्र जी के और एकनाथ जी के उनके लगाते हैं। सरकार करके जब वोट बनता है वो तीनों का बनता है, सरकार करके जो वोट बनता है ना वो तीनों पार्टी का बनता है, तीनों नेताओं का बनता है, पार्टी छोड़ो नेताओं का बनता है। उसमें देवेंद्र जी का नाम है, एकनाथ जी का नाम है, अजित पवार का नाम है, लेकिन इंडिविजुअल पार्टी करके जब ये कार्यकर्ता जाते हैं घर घर आप अपने नेताओं का फोटो लगाते हैं, तो मुझे लगता है इसमें कोई विवाद की बड़ी बात नहीं है। हमारे विवाद की बड़ी बात ये होनी चाहिए कि महाराष्ट्र में कोई भी मेरी बहन ये योजना से ना छूटे, इसके लिए हमारा प्रयास होना चाहिए नंबर एक। और नंबर दो, ये योजना महाराष्ट्र में जब जब तक महायुति की सरकार रहेगी तो ये योजना पूरी तरह से शुरू रहेगी, ये बात पक्की माननी चाहिए और इसको लेके आगे जाना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।